नमस्कार, मी भाग्यश्री डोंगे विकिबी न्यूजच्या स्पेशल स्टोरीमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत करते. आज आपण जाणून घेणार आहोत पारशी नूतन वर्षाबद्दल. मित्रांनो, उत्साह आणि जत्रांचा देश असलेला भारतातील प्रत्येक समाजाच्या सणांमध्ये समान उत्साह दिसून येतो. हिंदूंचा किंवा मुस्लिमांचा किंवा ख्रिश्चनांचा सण असो, भारतात पारशी समाजाचे सणसुद्धा दिसतात. आज पारशी समाजाचा प्रसिद्ध सण म्हणजेच नवरोज, म्हणजेच नवीन वर्ष. पारशी समाजासाठी नवीन वर्ष, नवरोज हा श्रद्धा आणि उत्साहाचा संगम आहे. नवरोज हा असा सण आहे की पारशी समाज वर्षभर वाट पाहतो, कारण या दिवशी कुटुंबातील सर्व सदस्य एकत्र जमतात आणि हा सण पूर्ण उत्साहात साजरा करतात. 3000 वर्षापूर्वी ज्या दिवशी इराणमध्ये शाह जमशेदने सिंहासन स्वीकारले, त्याला नवीन दिवस किंवा नवरोज असे म्हणतात. हा दिवस जरथुस्त्र वंशजांचा नवीन वर्षाचा पहिला दिवस मानला जात असे. इराण, इराक, बहरीन, लेबेनॉन, पाकिस्तान, ताजिकिस्तान इत्यादी जगातील अनेक भागांमध्ये हा सण समान उत्साहाने साजरा केला जातो. भारतातसुद्धा हा दिवस पारशी लोकांचा नवा दिवस मानला जातो. ज्याप्रमाणे नवीन धर्माची तरतूद वेगवेगळ्या धर्मांमध्ये वर्षाच्या वेगवेगळ्या दिवशी केली आहे, त्याचप्रमाणे पारसी लोकांच्या मते वर्षाच्या सुरुवातीसाठी एक दिवस निश्चित केला गेला आहे. पारशी लोक हा दिवस नवीन वर्ष म्हणून मोठ्या थाटामाटात साजरा करतात. पारशी नवीन वर्षाची सुरुवात इकिनॅक्स म्हणजेच समाननी होते. अनेक खगोलशास्त्रांच्या मते ही एक अशी वेळ आहे जेव्हा दिवस आणि रात्र जवळजवळ समान असतात. यावेळी सूर्य विषुववृत्ताच्या अगदी वरून जातो. जर पारशी नवीन वर्षाची गणना ख्रिश्चन दिनदर्शिकेनुसार केली जाते तर ती दरवर्षी 20 किंवा 21 मार्चच्या आसपास साजरी केली जाते. पारशी नवीन वर्ष साजरे करणारे लोक झोरास्ट्रियन धर्माचे आहे. या धर्माचे संस्थापक संत जरथुस्त्र होते. हा एक अतिशय प्राचीन धर्म आहे ज्याचा उगम इस्लामच्या आधीही झाला आहे. 7व्या शतकात अरबस्थानातील मुस्लिम रहिवाशांनी इराणला युद्धात पराभूत केले. त्यानंतर मुस्लिमांनी जरथुस्त्राच्या अनुयायांचा छळ केला आणि त्यानंतर धर्मांतर करण्यास भाग पाडले. पारशी ज्यांनी इस्लाम स्वीकारला नाही ते सर्वजण जलमार्गातील हुसारे बोटावरील आवाजाने भारतात आले. या पारशी समाजाच्या लोकांनी पारशी नवीन वर्ष साजरे केले आहे. सध्या संपूर्ण जगात पारशी लोकांची लोकसंख्या फक्त 1 लाखांपेक्षा कमी आहे. पारशी समाजाची एवढी कमी लोकसंख्या असूनही या नवीन वर्षाबद्दल लोकांमध्ये खूप उत्साह आहे. जर आपण आकडेवारीबद्दल बोललो तर एकट्या भारतात पारशींची लोकसंख्या 65,000 आहे. उर्वरित 35,000 लोकसंख्या इराण, ताजिकिस्तान, तुर्कमेकिस्तान, उझबेकिस्तान, पाकिस्तान, किर्गिस्तान, अरबाईजान, अफगाणिस्तान, इराक, जॉर्जिया आणि तुर्की या देशांमध्ये पसरलेली आहे. अनेक दुविधा असूनही पारशी समाजातील प्रत्येक कुटुंब पारशी नवीन वर्ष मोठ्या थाटामाटात साजरे करते. पारशी नववर्षाला देशाच्या सरकारने राष्ट्रीय किंवा राजपत्रीय सुट्टींचा दर्जा दिलेला नाही, परंतु पारशी बहुल भागात ही अधिकृत सुट्टी म्हणून घोषित करण्यात आली आहे. पारशी ग्रंथानुसार नवरोज किंवा पारशी नवीन वर्षाचा सण राजा जमशेदच्या कारकिर्दीशी संबंधित आहे. झोरास्ट्रियन ग्रंथानुसार राजा जमशेदने संपूर्ण मानवजातीला थंड हवामानाच्या कहरातून वाचवले होते, जे संपूर्ण मानवजातीचा नाश करण्यास बांधील होते. इराणी पौराणिक कथांमध्ये जमशेदने नवरोजाची सुरुवात केल्याचे पुरावे आहेत. या शास्त्रानुसार राजा जमशेदने रत्नजडीत सिंहासन बांधले होते, जे त्याने स्वर्गात देवदूतांच्या मदतीने स्थापित केले आणि त्यावर सूर्याप्रमाणे चमकत बसला. जगातील सर्व प्राण्यांनी त्याला मौल्यवान वस्तू अर्पण केल्या आणि तेव्हापासून हा दिवस नवरोज म्हणून ओळखला जाऊ लागला. या दिवशी सर्व लोक एकाच ठिकाणी जमतात आणि विविध प्रकारच्या पदार्थांचा आस्वाद घेतात आणि फटाक्यांच्या आतिषबाजीचा आनंद घेतात. बैठकीची ही प्रक्रिया संपूर्ण महिनाभर किंवा किमान महिन्याच्या 13व्यापर्यंत चालू राहते. जर समाजाचे कुटुंब ज्याने गेल्या वर्षात कोणीतरी गमावले असेल तर सर्व लोक एकत्र मिळून आधी त्या सदस्याच्या घरी जातात आणि त्यांचे काळे कपडे उतरवल्यानंतर त्यांना भेट म्हणून नवे कपडे देतात. तर विकिबी न्यूजच्या आजच्या स्पेशल स्टोरीमध्ये आज एवढंच. अशाच नवनवीन माहितीकरता बघत रहा विकिबी न्यूज. नमस्कार.